पनवेल लोकलचा एक डबा सीएसएमटी स्थानकामध्ये रुळावरून घसरलेला आहे आणि वडाळा ते सीएसएमटी आणि सीएसएमटी ते कुर्ला या दरम्यानची वाहतूक काही काळासाठी बंद झाली आहे. घसरलेला डबा पुन्हा रुळावर आणण्याचे तातडीचे प्रयत्न सुरू आहेत. अधिकची माहिती घेऊया. तुमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत. धनंजय, आपण पाहतोय रुळावरून रेल्वेचा डबा घसरलेला आहे, कशामुळे नेमका घसरलाय, परिस्थिती पूर्वपदावर येते का, काम कितपत आलंय? श्रद्धा, आपण जर पाहिलं तर सकाळी 11:30 दरम्यान पनवेलवरून सीएसटीकडे जाणारी जी वाहतूक आहे त्यामध्ये सीएसएमटी स्थानकाच्या आधीच 2 नंबर प्लॅटफॉर्मच्या जवळ रेल्वे रुळावरून एक डब्बा जो आहे तो लोकलचा घसरलेला पाहायला मिळतो आणि तो ते काम जे आहे ते युद्ध पातळीवर सध्या सुरू असलेलं पाहायला मिळते. मात्र याच सगळ्या यशामुळे प्रवाशांचे हाल झालेले पाहायला मिळतात. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे हाल झालेले आहे. आपण जर पाहिलं तर पनवेलकडून सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक ही ठप्प झालेली आहे. कुर्लापर्यंत वाहतूक सुरू आहे, त्याचबरोबर वडाळा ते गोरेगाव अशी दुसरी वाहतूक जी आहे ती सुरू आहे. मात्र वडाळ्याच्या पुढे आणि कुर्ल्याच्या पुढे सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक जी आहे ती काही कालावधीसाठी बंद करण्यात आली. आपण जर पाहिलं तर हा एक डब्बा रुळावून घसरल्यामुळे प्रवाशांमध्ये देखील अस्वस्थतेचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळत होतं. मात्र आता युद्ध पातळीवर घटनास्थळी जे आहे ते मध्य रेल्वेचे अधिकारी जे आहेत, कर्मचारी जे आहेत ते पोहोचलेले आणि रुळावर पुन्हा हा डब्बा बसवण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. श्रद्धा, धनंजय, प्रवाशांचा खोळंबा होतोच आहे, पण कधीपर्यंत हे जे काम चालू आहे ते कधीपर्यंत पूर्ण होईल, काही टाइमलाईन दिली आहे का त्यांनी? अद्याप अशी काही टाइमलाईन दिलेली नाही. मात्र ही वाहतूक जी आहे ती लवकरात लवकर पूर्वपदावर यावी यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न जे आहेत ते सुरू असल्याचं पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर आठवड्याचा पहिलाच दिवस आहे आणि अशा पहिल्याच दिवशी ही हार्बर रेल्वे जी आहे ती विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे जे आहे मोठ्या प्रमाणात हाल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे या संपूर्ण रेल्वेच्या कारभारावर प्रवाशांकडून नाराजी देखील व्यक्त केली जाते. मात्र कधीपर्यंत हे होईल या संदर्भात अद्याप काही टाइमलाईन जो आहे तो देण्यात आलेला नाही, पण युद्ध पातळीवर मध्य रेल्वेचे कर्मचारी जे आहेत ते ही रेल्वे लाईन जी आहे ती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्नशील असलेले आपल्याला पाहायला मिळते. श्रद्धा, नक्कीच. तर आपण पाहतोय की हार्बर वरून सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झालेली आहे आणि पनवेल लोकलचा एक डबा सीएसएमटी स्थानकामध्ये रुळावरून घसरला आणि वडाळा ते सीएसएमटी आणि सीएसएमटी ते कुर्ला दरम्यानची वाहतूक काही काळासाठी बंद सुद्धा झालेली आहे. तर काम अजूनपर्यंत सुरू आहे, मात्र टाईमलाईन त्यांनी दिलेली नाही आहे. पनवेल लोकलचा डबा रुळावरून घसरला आहे आणि त्याला रुळावर आणण्याचे प्रयत्न या डब्याला सुरू आहेत आणि तातडीने हे काम सुरू करण्यात आलेलं आहे, त्यामुळे प्रवाशांचा तर खोळंबा होतोच आहे. मात्र वडाळा ते सीएसएमटी पर्यंतची जी वाहतूक आहे ती बंद झालेली आहे. धन्यवाद धनंजय.